नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। वाशी के शिवाजी चौक पे 23 दिसंबर की सुबह महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने शिवाजी चौक से वाशी नगर पालिका दफ्तर तक एक हल्लाबोल मोर्चा निकाला। वाशी विभाग में जगह जगह बढ़ते अवैध फेरी वाले सड़कों पर अतिक्रमण और अन्य नागरिक समस्याओं को लेकर इस मोर्चे का आयोजन किया गया था। मोर्चे की शुरुआत शिवाजी चौक में शिवाजी महाराज की प्रतिमा पर हार चढ़ाकर किया गया और आम नागरिकों की शिकायतों के साथ वाशी नगर पालिका के दफ्तर पर हल्लाबोल किया। इस मोर्चे में शामिल वरिष्ठ मन सैनिक आनंद चौगुले ने कहा, आम्ही एक महिना पूर्वी यांना महानगरपालिका वाल्यांना पत्रक दिलं, वाशिम महानगरपालिका वाल्यांना हा पत्रक देऊन सुद्धा हे काम करत नाहीये। आज जे मुंडे साहेब असताना जिथे हॉकर बसायचे नाही सेक्टर 9 ला मोती ज्वेलर्सच्या बाजूला, आज तिकडे पण बसायला सुरुवात झाली। आज आम्ही मोर्चा काढणार म्हणून महानगरपालिकेवाले सगळीकडे फिरत आहेत। हेच जर त्यांनी वर्षभर काम केलं तर आम्हाला इकडे येण्याची काही गरज पडणार नाही। आणि आता आम्ही ह्यावेळी दुसऱ्यांदा आलोय, तिसऱ्यांदा आम्ही काही बोलायला नाही, आमचा हल्लाबोल असणार। और लोगों की शिकायतों को सुनने के बाद वाशी नगर पालिका के सहायक आयुक्त महेश हनशेट्टी ने कहा, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं निवेदन दिलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील झाली, त्या त्या संबंधित विषयांचे माझ्या वॉर्ड मधील जे अधिकारी होते त्यांना देखील सदर चर्चेच्या वेळेला सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने ते स्थळ पाहणी करतील आणि त्या समस्या निराकरणाच्या अनुषंगाने आवश्यक ती पावले देखील उचलतील। आपण म्हणताय त्या अतिक्रमणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आमची दैनंदिन कारवाई देखील होत असते, त्यासाठी आम्ही काही जिथं फ्रिक्वेंटली जिथं अतिक्रमण होतं अशा ठिकाणी आम्ही सिक्युरिटी गार्ड्स देखील नेमलेले आहेत, जेणेकरून ते होऊ नयेत याची दक्षता घेतली जाते आणि दैनंदिन कारवाई सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे के साथ अभिषेक राय की रिपोर्ट, नवी मुंबई आवाज़।